साधारण ही चार जणांसाठी मिसळ आम्ही बनवत आहोत. चार जणांच्या मिसळसाठी हे पाण्याचं प्रमाण आहे. नमस्कार, पुन्हा एकदा आपलं पोटव महाराष्ट्रच्या नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत. आज आपण पाहणार आहोत कोल्हापुरी मिसळ पाव. मिसळ पाव हा सगळ्यांच्याच आवडीचा विषय आणि ती मिसळ जर कोल्हापूरची असेल तर क्या बात. तर आज आपण ही झणझणीत कोल्हापुरी मिसळ पाहणार आहोत. चला तर वळूयात कृतीकडे. मिसळमधला सगळ्यात इम्पॉर्टंट घटक हा मटकी असतो. ही पहा, मी मटकी ही गावरान मटकी घेतलेली आहे. गावरान मटकी घेतली मी कारण त्याला मस्त चव येते. आता ही आपण आज भिजवून घेणार आहोत. एक दिवस तिला भिजायला लागतो. त्यात पाणी घालणार आहोत. आणि ही मटकी एक रात्र पूर्ण भिजवून ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी तिला मोड आणण्यासाठी ठेवायचं आहे. अशा प्रकारे यातलं सगळं पाणी निथळलेलं आहे आणि आता हे पाणी निथळून मी एका टोपलीमध्ये टाकणार आहे ही मटकी. काही जण मटकी बांधतात छानशा कपड्यामध्ये स्वच्छ, पण मी हे प्रिफर करते कारण ह्याच्यामध्ये पण सुंदर मोड येतात. बांधण्याची वगैरे काही गरज नाही आहे. फक्त यावरती एक स्वच्छ असा व्हाईट क्लॉथ ठेवून द्यायचा आहे आणि ही मटकी उबदार जागी ठेवून द्यायची आहे. आणि दुसऱ्या दिवशी याला छानपैकी मोड आलेले असणार आहेत जी आपल्या मिसळसाठी रेडी असणार आहे. काल मी या टोपलीमध्ये मटकी मोड यायला ठेवली होती. तुम्ही पाहू शकता या मटकीला खूप सुंदर असे मोड आलेले आहेत. ही गावरान मटकी आहे, मी तुम्हाला सांगितलं आहे आणि खूप सोप्या वेने सांगितलं आहे मटकीला मोड कसे आणायचे. आणि मी तुम्हाला एक सांगू इच्छिते, मी ह्या वाटीमध्ये ही दीड वाटी मटकी घेतलेली, तर या दीड वाटीचे आता तीन वाटी मटकीचं असं प्रमाण झालेलं आहे, त्यामुळे तुम्हाला प्रमाण घ्यायला इझी पडणार आहे. मटकीच्या रस्सासाठी जो लाल मसाला लागणार आहे तो आपण आता तयार करणार आहोत. लाल मसाल्यासाठी लागणारं साहित्य, आलं, 7 ते 8 लसूण पाकळ्या. यामध्ये आपण खडा मसाला घेतलेला आहे, त्यामध्ये दालचिनी, मिरे आणि लवंग आहे, तेल, 1-2 छोट्या वाटी खोबरं आहे किसून घेतलेलं आहे, 3 लहान मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत, ते मी उभे कापून घेतलेले आहेत, कोथिंबीर, तीळ, खसखस, गरम मसाला, मीठ आणि हे आमचं कोल्हापुरी लाल तिखट. आता आपण तेल टाकून घेणार आहोत. हा पॅन मी ऑलरेडी गरम करून घेतलेला आहे. तेल थोडंसं जास्त टाकायचं आहे. आता चांगलंच तेल आपलं तापलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. यामध्ये आता आपण खडा मसाला टाकून घ्यायचा आहे. यामध्ये दालचिनी, लवंग आणि हे यामध्ये दालचिनी, लवंग आणि मिरे आहेत. आता आपण यामध्ये कांदा टाकून घेणार आहोत. कांदा मस्तपैकी फ्राय करून घ्यायचा आहे लालसर. कांदा व्यवस्थित भाजणं हे फार इम्पॉर्टंट आहे. कांदा छान भाजावा यासाठी आपण चिमूटभर मीठ टाकणार आहोत. यामध्ये मीठ टाकल्याने तो छान असा लालसर भाजला जातो, लवकर भाजला जातो. आपला कांदा तुम्ही पाहू शकता खूप मस्त असा कुरकुरीत भाजून घेतला आहे. आता आपण यामध्ये लाल तिखट आणि गरम मसाला घालणार आहोत. हे कोल्हापुरी लाल तिखट आहे. हे दोन्ही घटक यामध्ये घालण्याचं महत्त्वाचं कारण आहे की ज्यावेळेस आपण रस्सा वळवणार आहोत त्यावेळेस त्याला फार छान असं तवंग यायला मदत होते, त्यामुळे हे दोन्ही घटक या मसाल्यामध्ये घालणं आवश्यक आहे. कोल्हापुरी मसाल्याची बातच कुछ और असते. या मसाल्याला आता तुम्ही पाहू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे. कलर तुम्ही पहा किती सुंदर येतोय. हा रंग येईपर्यंत तुम्हाला तो मसाला भाजून घ्यायचा आहे. या टिप्स फार इम्पॉर्टंट आहेत, या फॉलो केला तर तुमचा मसाला छान होणार आहे. आणि आता आपण यामध्ये सुकं खोबरं घालणार आहोत. सुकं खोबरं आता आपण घातलेलं आहे यामध्ये, ते मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं आहे. खोबऱ्याला देखील एक स्वतःचं तेल सुटतं,
त्यामुळे त्याला एक विशिष्ट असा रंग यायला अजून मदत होते, त्याचा छान असा स्वाद त्याच्यामध्ये उतरतो, खूप मस्त असा सुगंध येतोय. तुम्ही ज्यावेळेस करून पाहाल त्यावेळेस मला कळवायला विसरू नका. आणि आता आपण यामध्ये 2 चमचे तीळ घालणार आहोत. तिळामध्ये तिळामुळे या मसाल्याला खुसखुशीतपणा यायला मदत होते. या आणि अजून एक इम्पॉर्टंट फायदा हा आहे की तिळामुळे या मसाल्याला छान तवंग देखील यायला मदत होते. तीळ घातल्यानंतर आता आपण 1 चमचा खसखस घालणार आहोत. हे मिश्रण मस्त पैकी असं फ्राय करून घ्यायचंय. तुम्ही पाहू शकता किती सुंदर त्याला कलर आलेला आहे. आणि आता आपण यामध्ये लसूण पाकळ्या घालणार आहोत, आलं आणि पुन्हा एकदा त्याला मस्त हलवून घ्यायचंय. आणि थोडीशी कोथिंबीर भुरभुरणार आहोत. खूप क्रिस्पी असं त्याचं टेक्स्चर आलेलं आहे. आणि हा मसाला आता आपला फ्राय झाल्यानंतर आपण गॅस बंद करून घेणार आहोत. आणि हा मसाला थोडा वेळ तुम्हाला थंड करून घ्यायचा आहे आणि मिक्सर मधून ग्राइंड करून घ्यायचा आहे. आता तुम्ही पाहू शकता मस्त असा आपला हा मसाला तयार झालेला आहे. हा लाल मसाला आता आपण रस्सा तयार करण्यासाठी वापरणार आहोत. मिसळच्या रस्सासाठी लागणारा लाल मसाला आत्ताच आपण तयार करून घेतला. आता आपण मिसळला फोडणी घालण्याच्या मेन प्रोसेसकडे वळणार आहोत. चला तर पाहूयात साहित्य. आता आपण मिसळच्या रस्सासाठी लागणारे साहित्य पाहणार आहोत. मटकी आहे. ही मटकी जरी मूळ आणलेली असली तरी मी तिला थोड्या वेळ पाण्यातून काढून घेतलेली आहे. हा आत्ताच आपण तयार केलेला लाल मसाला आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट मिसळसाठी जे लागतं ते फरसाण, हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. ह्या 2 मिरच्या घेतलेल्या आहेत. या मिरच्यांना मी स्लेट केलेलं आहे मध्ये. तशा प्रकारे तुम्ही करून घ्या. 8 ते 9 कढीपत्त्याची पानं. हिंग हा कोल्हापुरी तिखट आहे. हे कोल्हापुरी तिखट थोडंसं तवंग येण्यासाठी गरजेचं असतं. हळद आहे. लिंबूच्या फोड्या आहेत. कांदा, 2 छोटे कांदे घेतलेले आहेत मी, बारीक चिरून घेतलेले आहेत. कोथिंबीर घेतलेली आहे. आले लसूण पेस्ट आहे. आणि तेल मी गॅस सुरू करून घेतलेला आहे. आता आपण तेल घालणार आहोत. तेल थोडस जास्त घालायचं आहे. तेल छानपैकी आपलं तापलेलं आहे. आता त्यामध्ये मी सगळ्यात पहिल्या या 2 हिरव्या मिरच्या घालते. हिरव्या मिरच्या यासाठी घालायच्या की त्याच्यामुळे स्वाद येतो छान. आता आपण हिंग घालणार आहोत लगेचच. त्यानंतर हळद. आणि हिंग आणि हळद जळू नये यासाठी आपण थोडीशी कोथिंबीर लगेच घालणार आहोत. त्यानंतर आपण कढीपत्ता घालणार आहोत. आणि मग हे कोल्हापुरी लाल तिखट मला छानपैकी मिक्स करून घेणार आहोत. आणि आता आपण मटकी घालणार आहोत. हिला मस्त छानपैकी अशी खरपूस भाजून घ्यायची. मटकीला व्यवस्थित भाजणं फार इम्पॉर्टंट आहे. आणि तिला तेलावर अशी मस्त खरपूस भाजून घ्यायची आहे. आणि तेलावर भाजून घेतल्यामुळे मटकी लवकर शिजायला मदत होते. आम्ही ज्यावेळेस कोल्हापूरला जातो त्यावेळेस कोल्हापूरची तिथली स्पेशल मिसळ नक्की ट्राय करतो.
आणि त्यामुळे आम्ही जी जेव्हा 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 घरी मिसळ करतो त्यावेळेस तीच पद्धत फॉलो करतो. त्यामुळे ही अस्सल कोल्हापुरी मिसळ आहे. जर घरबसल्या कोल्हापुरी मिसळची चव चाखायची असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला सांगायला विसरू नका की ही तुम्हाला कोल्हापुरी मिसळ कशी वाटली. आता आपण यामध्ये मटकी चांगली भाजल्यानंतर आले लसूण पेस्ट टाकणार आहोत. साधारण एक चमचा मी आले लसूण पेस्ट टाकलेला आहे. पुन्हा एकदा छान तिला खरपूस भाजून घ्यायची आहे. मटकी जर छान भाजली नाही तर मिसळची मजा गेली समजा. त्यामुळे मटकी भाजण्याची प्रोसेस व्यवस्थित तुम्ही पार पाडा. आता आपण यामध्ये मीठ घालून घेणार आहोत. मीठ चवीप्रमाणे. आणि आता सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप ती म्हणजे जो आपण आता लाल मसाला तयार करून घेतलाय तो आता आपण या मटकीमध्ये घालणार आहोत. लाल मसाला छानपैकी परतून घ्यायचा आहे. साधारण मी 3 ते 4 चमचे हा लाल मसाला घातलाय. इतका सुंदर झालाय हा लाल मसाला मी तुम्हाला सांगते की घातल्या क्षणी त्याला छान असा अरोमा येतोय. कोल्हापुरी मिसळची ही स्पेशालिटी आहे. मी तुम्हाला इन्सिस्ट करेन की ज्यावेळेस तुम्ही कोल्हापूरला व्हिजिट द्याल त्यावेळेस तुम्ही मिसळ तिथे नक्की ट्राय करा आणि खाऊन पहा. आता ही मस्तपैकी मसाला यामध्ये भाजून घेतलाय आपण. आता ही मटकी मस्तपैकी फ्राय झालेली आहे. तुम्ही मी जी मटकीचं प्रमाण पाहिलं तुम्ही मी घेतलेलं तो एक बाउल होता तर तेच 4 बाउल मी आता यामध्ये पाणी टाकणार आहे. साधारण ही 4 जणांसाठी मिसळ आम्ही बनवत आहोत तर 4 जणांच्या मिसळसाठी हे पाण्याचं प्रमाण आहे. मिसळ ही मिसळचा रस्सा कायम पातळ असावा. पातळ यासाठी की थोडासा रस्सा जो त्यामध्ये असतो त्यामध्ये जी पाव बुडवून खाण्यात जी मजा आहे ती कशातच नाही. पाव त्याच्यामध्ये थोडासा बुडला गेला पाहिजे आणि मग जी मिसळ खाण्यात मजा आहे ती काही औरच असते. त्यामुळे मिसळचा रस्सा पातळ असतो. त्यामध्ये आपल्याला फरसाण टाकायचं असतं. आता हिला उकळी येईपर्यंत आपण ठेवून द्यायचं आहे. आता तुम्ही पाहू शकता या रस्स्याला छानपैकी उकळी आलेली आहे. हा रस्सा छानपैकी उकळल्यानंतर आपण गॅस बंद करणार आहोत आणि मग मिसळ सर्व्ह करायला रेडी असणार आहे. रस्साला छान असा तवंग आलेला आहे. तुम्ही पाहू शकता मस्त त्याला कलर आलेला आहे. आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि मटकी सर्व्ह करायला रेडी आहे. या बोलमध्ये मी मिसळ काढून घेते. या बोलमध्ये मी अशी मटकी अशी सर्व्ह केलेली आहे. यासोबत त्याच्यावरचा जो असा मस्तपैकी त्याच्यावर जो आलेला तर्री रस्सा आहे, काही जण याला तर्री म्हणतात काही जण याला रस्सा म्हणतात, तो सर्व करायचा आहे. खूप छान असा याला तवंग आलेला आहे. आणि आता आपण यामध्ये फरसाण घालणार आहोत. फरसाण तुमच्या आवडीचं तुम्ही घेऊ शकता. आणि मग आता येतोय कांद्याचा नंबर. यामध्ये आपण कांदा घालणार आहोत. आणि मग शेवटी आपण त्यावरती कोथिंबीर भुरभुरणार आहोत. कोथिंबीर शिवाय कोणत्याच गोष्टीला मजा नाहीये. पुन्हा एकदा माझा पर्सनल आवडीचा आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. मी मटकीची अशी डिश रेडी केल्यावरती पुन्हा एकदा त्याच्यावरती अशी तवंग सोडते जेणेकरून खायला खूप मज्जा येते.
अशा प्रकारे आपली मिसळ पाव तयार आहे। आजच्या एपिसोड मधला मी एक तुम्हाला ट्विस्ट सांगते, ती म्हणजे हे जे आम्ही पाव तयार केले आहेत ते होममेड आहेत, विदाउट यीस्ट आहेत। होममेड पाव कशी बनवायची ही रेसिपी जर तुम्हाला पाहायची असेल तर तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि मग ती बनवण्यात येईल लवकरच ती रेसिपी तुमच्यासाठी। तर मस्तपैकी कोल्हापुरी झणझणीत मिसळचा आस्वाद घेणार आहे, तुम्ही देखील ही घरी रेसिपी करून पहा आणि कशी झाली आहे हे मला कळवायला विसरू नका। त्याचबरोबर जर पोटोबा महाराष्ट्राला तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब, लाईक, शेअर केलं नसेल तर ते लगेचच करा। चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा नव्या रेसिपीसह नव्या व्हिडिओमध्ये।